ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोर्या मोर्याच्या गजरात पागणे गावात उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले आहे. श्री शनेश्वर मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमनही उत्साही व भक्तिमय वातावरणात झाले आहे. गणरायाचे जयघोषात स्वागत केल्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाच्या मंडपातील रंगबिरंगी रोषणाई आकर्षणाचं केंद्रबिंदू देखील ठरली आहे. शनेश्वर मित्र मंडळाच्या सर्व तरुणांनी पारंपरिक वादावर नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत केलं आहे. तसेच सायंकाळी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर सामूहिक महाआरती करून आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन केलं आहे. मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पणही करण्यात आले असून त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहणही केलं आहे. तसेच दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे श्री शनेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही आयोजकांनी दिली आहे. पाहूया ही बातमी. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सर्वांगी सुंदर विशेंदुराची, कंठी जळते मान मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्र मन कामना पूर्ती. जय देव जय देव वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि आमच्या शनेश्वर मित्र मंडळ आणि शनेश्वर शनी मंदिर देवस्थान याच्या वतीने आमच्या इथे दरवर्षी गणेश उत्सव हा साजरा होत राहतो आणि याच्या पुढेही याच प्रकारे अशाच प्रकारे आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम ही इथं राबवतो आणि याच्या पुढेही आम्ही अशाच प्रकारचं गणेश उत्सव जोरात आणि थाटामाटात साजरा करू ही आम्ही गणपती चरणी प्रार्थना करू.